So, सुस्वागतम प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता मुक्ताची आई डोके धरून बसलेली असते एवढात पुरु हा मुक्ताची आईला कोरी कॉफी आणून देतो म्हणतो की गोखले बाई आजची कॉफी मी बनवली कशी झाली ते बघा तेव्हा ते ऐकताच आता मुक्ताची आई म्हणते की या घरात काय घडतं ना तेच आता काही कळत नाही तू कॉफी बनवली आणि तीही कोरी बनवली पुरु म्हणतो की कसं आहे ना अगं आपल्या घरात आता लग्न आहे ना तेव्हा मला त्यासाठी सगळं लक्ष तिकडेच असायला हवं माझं मुक्ताची आई म्हणते की काल त्या स्वयंपाकामुळे माझं डोकं दुखलं नाही अगदी शंभर शंभर लोकांचा मी स्वयंपाक केला पण आज माझं पाट आणि डोकं खूप जाम झालंय पुरू ती कॉफी पित आता मुक्ताची आई म्हणते की अरे कौरी कॉफी काय केली आणि दूध घालून मला चांगली कॉफी देणार आहे पुरू तर पुरू म्हणतो की माधवी तू माझं आईक हीच कॉफी तू पी तुला बरं वाटेल तेव्हा आता मुक्ताची आई कॉफी पिऊ लागते आणि म्हणते की मुक्ता तयार झाली का तर पुरु म्हणतो मी बघूनच येतो आणि मुक्ताला पूर्व आता बघायला जातो तिकडे आता मिहिका तिच्या रूममध्ये आवरत असते तेवढ्यात साहूचा आता मिहिकाला फोन येतो ते फोन बघून आता मिहिका म्हणते की साऊ कशाला मला आत्ता फोन करते आणि मिहिका तो फोन कट करते त्यानंतर आता मिहिका विचार करते की सावनीला साईबद्दल काही सांगायचं असेल का तर तेवढ्यात पुन्हा सावनीचा फोन येतो आणि मिहिका तो फोन उचलते तेव्हा आता सावनी ही फोनवर बोलू लागत म्हणते की मुक्ता तर आता मी का म्हणते की मी मुक्ता नाही हो ती वॉशरूमला गेली आणि मी मला आता हॉलमध्ये जाण्यासाठी उशीर होतोय ते ऐकून आता सावनीला मोठा धक्का बसतो मी का म्हणते काही अर्जंट आहे का तर सावनी म्हणते की हो अर्जंटच आहे मला तिच्याशी थोडं बोलायचं आहे का म्हणते आत्ता आम्हाला खूप उशीर होतोय मी नंतर ताईला तुम्हाला फोन करायला सांगते आणि मी एका फोन ठेवते तेव्हा सावनी विचार करते की या मुक्ताला लग्न करायची खूप घाई झाली किती माणसं बदलतात विचार करत सावनी म्हणते की काही जरी झालं तरी आता मला लवकरच तिकडे जायला हवं आणि हे लग्न थांबवायला हवं इकडे आता सागर त्याच्या रूममध्ये आवरायला आलेला असतो तर सागर आता आवरण्याऐवजी फाईल्स बघत असतो तेवढ्या सागरचा मित्र म्हणतो की अरे तू तयार हो ना या फाईल म्हणजे या कामाचं आपण नंतर बघू आज तुझं लग्न आहे सागर म्हणतो की ते मी बघतो अगोदर तू ह्या फाईल व्यवस्थित बघ आणि काम हातात घे तर लगेचच आता तो सागरचा मित्र स्वातीला फोन करतो आणि म्हणतो की अगं ताई हा आवरतच नाहीये तू लवकर ये इकडे आता मुक्ता तिच्या रूम मध्ये तयार होते डागडागिने घालून नाकात नद घालून मुक्ता ही आता तयार झालेली असते तेवढ्यात मुक्ताची आई तिथे मुक्ताला बघते आणि म्हणते की मुक्ता किती सुंदर दिसतेस तू ते ऐकून आता मुक्ताला आनंद होऊन मुक्ताही हसू लागते मुक्ताची आई म्हणते की अगं ते दुसरे डागिने कुठे ठेवलेस ते सुद्धा घालायला हवेत ना आणि लगेचच मुक्ताच्या मैत्रिणी ते डागिने मुक्ताला देतात तो डागिना घालताच लगेच मुक्ताची आई म्हणते की हा डागिना माझ्या सासूबाईंनी दिलाय मुक्ताची आई म्हणते की हा डागिना सुलबा आजींनी दिलाय बर का तर आता ती मोहनमाळ गळ्यात घालताच आता मुक्ता खूप सुंदर दिसू लागते म्हणते की आई तुम्हाला हे का देतेस तर मुक्ताची आई म्हणते की कसं आहे ना घरात मुलगी जन्माला आली ना त्याच वेळेस आम्ही म्हणतो की गेले ग गेले बाई माझे डागिने गेली तर आता मुक्ता हसू लागते मुक्ताची आई म्हणते की आता माझं काय उरलं अर्धे डागिने होते ते मंजिरीले दिले आणि आता उरलेले तुला देते मुक्ताची आई म्हणते की अभिमानाने मिरवलेला माझा मोठा दागिना परक्या मुलाला आपण देऊन टाकतो तेव्हा या दागिनेचं काय घेऊन बसलीस मुक्ता आणि मुक्ताच्या आईच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तेव्हा मुक्ता ही तिच्या आईकडे बघते तर पटकन मुक्ताची आई आता मुक्ताला मिठी मारते इकडे आता सागर त्याच्या रूममध्ये असताना तेवढ्यात मिहिका आणि स्वाती तिथे येतात आणि सागरने काही आवरलेले नसते तर मिहिका म्हणते की अरे दादा फोटोग्राफरही आला त्याला तुझे फोटो काढायचे तू आवर ना पटकन चल बरं लवकर त्यांच्याकडे बघत आता सागर म्हणतो की तुम्ही सगळेजण बाहेर जा बरं माझं काम झालं ना नंतर मग मी येतो एका म्हणते की ती मुक्ता बहिणी तिकडे किती छान रेडी झाली असेल तर आता सागर तिरप्या डोळ्याने मी एकाकडे बघतो तर स्वाती म्हणते की चल बरं सईला बोलू ना ती इथे आली ना मग हा सागर बरोबर आवरेन साई चे नाव घेताच लगेच सागर मग त्याचे आवरायला उठतो आणि पटापट आता सर्वजण सागरला आता ड्रेस घालू लागतात इकडे म्हणते की मुक्ता तू पाण्याचा घोट तोंडात घ्यायचा आणि काही बोलायचे नाही तेव्हा बाकीच्या मैत्रिणी म्हणतात असं का तर मग म्हणते की पूजेला मग ती काही बोलणार नाही म्हणते की अशी वटवट गेली ना मग मन विचलित होतं म्हणून पाण्याचा घोट घ्यायचा म्हणते की सागरला आम्ही दोन केळी पाठवतो त्याची उष्टी एक केळी तू खायची बरं का मुक्ता बाकी काहीच खायचं नाहीये तेवढ्यात मीही का हसू लागते तर मुक्ताची आई म्हणते की मीही काय चाललंय तुझं मुक्ताची आई म्हणते की मी का हसू नको एकमेकांचा उष्टा घास एकमेकांनी खायचा असतो इकडे आता सर्व पाहुणे मंडळी लग्नात आलेली असतात आणि वाजत गाजत मिरवणूक काढत आता धूमधडाक्यात सागरला घेऊन आता सर्वजण नाचत असतात तर आता इंद्रा बाप्पू सर्वजण आता आनंदी होऊन सागरभोवती पिंगा घालून नाचायला सुरुवात करतात ते बघून आता पटपट आता मी काही आतमध्ये येते आणि म्हणते की ताई चल वरात आली वरात आली तर आता अचानक मुक्ताची आई पुढे येत म्हणते की थांबा तर सर्व ढोल ताशे थांबतात आणि लगेचच मुक्ताजी आई पिपाणीवालेला म्हणते की तुम्ही आता वाजवा तेव्हा तो पिपाणीवाला पिपाणी वाजवू लागतो त्यानंतर मुक्ताची आई आता सागरच्या पायावर दूध टाकून त्यानंतर सागरला वाळते आणि इंद्राला सुद्धा कुंकू लावते तर आता ओवाळल्यानंतर मुक्ताची आई म्हणते की तुमचं सुस्वागतम आणि आता सागर हा बोल्यावरती येतो तर आता गुरुजीसुद्धा तिथे आलेले असतात आणि बापूंना गंध लावतात तर आता पुरु बापूंना गंध लावतात गुरुजी म्हणतात की आता त्यांना नारळ द्या तर पुरु हा बापूंना नारळ देतो त्यानंतर दोघेही एकमेकांना हात जोडून नमस्कार करतात आणि मुक्ताचे वडील पुरु म्हणतात की मी पुरुषोत्तम गोखले मुक्ता गोखलेचा बाप तर इकडे आता मी जयंत कोळी सागर कोळीचा बाप असे आता बापू त्याची ओळख करून देतो इकडे आता मुक्ताची आई आणि इंद्रा सुद्धा एकमेकींना हळदी कुंकू लावतात त्यानंतर सागरची आई म्हणते की मी सागरची आई इंद्रा तर आता इकडे मुक्ताची आई ओळख करून देत म्हणते की मी माधवी गोखले इकडे आता सागर त्याच्या मित्रासोबत बोलत दा, बोलत असताना तेवढ्यात पाठीमागून मागून अर्जुन आणि सायली तिथे येतात तेव्हा अर्जुन सायलीला बघतात सागरला मोठा आनंद होतो आणि सागर त्यांच्याकडे येतो तर लगेचच अर्जुन हा सागरला मिठी मारतो आणि सायलीला ओळख करून देत म्हणतो की, की हा सागर कोळी अर्जुन म्हणतो की हा माझा खूप जवळचा मित्र बर का आणि लगेचच अर्जुन सायलीची ओळख करून देतो तेव्हा सागर हा सायलीकडे बघतो अर्जुन म्हणतो की सागर माणूस म्हणून खूप चांगला आहे बर का सायली तर लगेच सागर म्हणतो की एक मिनट सायली वहिनी तुम्ही जर समजत असाल अर्जुन आणि मी लहानपणीचे मित्र आहोत तर तसं अजिबात नाही बरं का तईची केस साठी मी अर्जुनकडे आलो होतो आणि त्यानंतर आमची धमालीची मैत्री झाली तर सायली आता सागरचे अभिनंदन करत म्हणते की मी तुमच्या बायकोंना ओळखते ना तर अर्जुन म्हणतो काय बोलते सायली तर सायली म्हणते हो आश्रमात कायम ट्रीटमेंट करते सायली सागरला म्हणते की तुम्ही खूप लकी आहात तुम्हाला मुक्तासारखी बायकी बायको मिळाली आणि माणसांची खरंच खूप कदर आहे बर का तिला इकडे आता माधवी ही मुक्ताकडे येत म्हणते की अगं कमरपट्टा घातला का आणि बाकीचे सर्व दागिने घातले का असे म्हणत आता माधवी सर्व डागिने बघते तेवढ्या सायली तिथे ते तेव्हा ते सायलीला बघून आता मुक्ताला मोठा आनंद झालेला असतो आणि मुक्ता म्हणते की सायली तू इथे मला किती आनंद झाला तर सायलीसुद्धा मुक्ताला ती खूप सुंदर दिसत असल्याचे बोलते सायली म्हणते की मुक्ता मी तुझी खूप आभारी आहे काका काकूंची तू ट्रीटमेंट केली आता त्यांना कुणाकडं जायचंच नसतं ते फक्त मुक्ताताई मुक्ताताईच करतात तर मुक्ता हसू लागते सायली म्हणते की मुलं म्हणतात की ब्रश करून झोपायचं बरं का नाही तर मुक्ताताई ओरडेल तर आता दोघीही हसू लागतात मुक्ता म्हणते की सॉरी सायली माझं अचानक लग्न ठरलं आणि मी तुला अचानक बोलावलं सायली म्हणते की अगं माफी कशाला मागते अचानक लग्न ठरल्यानंतर काय होतं ते मला चांगलंच ठाऊक आहे माझंसुद्धा तेच झालं सायली म्हणते की मुक्ता जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं तेव्हा मुक्ता म्हणते की मीसुद्धा माझ्या मनाला तेच सांगते की जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय अर्जुन म्हणतो की सहीची कस्टडी तुला मिळाली ना ते खूप चांगलं झालं तर अर्जुन म्हणतो की ज्या वेळेस कोर्टात सईने मला सांगितलं ना त्याच वेळेस मला सर्व कळालं मुक्ताविषयी अर्जुन म्हणतो की खूप प्रेम आहे अर्जुन म्हणतो की सागर तू सुद्धा सईची काळजी घेशील पण मी तुला एक महत्वाचं सांगतो या तुझ्या अगोदरच्या बायकोला याचा अजिबात थांगपत्ता लागू देऊ नकोस बरं का तर सागर म्हणतो की तिला यामधलं काहीच माहित नाही मी फक्त सई माझ्याकडे येण्याची वाट बघतोय तर अर्जुन हा सागरकडे बघत म्हणतो की सईवर तुझा किती जीव आहे ना ते मला तुझ्या डोळ्यात दिसते सागर इकडे आता सायली सुद्धा मुक्ता सोबत गप्पा मारू लागते सायली म्हणते की अगं मुलांवरती किती प्रेम आहे ना मुक्ता तुझं ते मला माहीत आहे आणि लहान आश्रमातील मुलं सुद्धा तुझ्यासोबत किती रमतात ते सुद्धा माहीत आहे सायली म्हणते की मला माहित आहे मुक्ता तू सईला सुद्धा तेवढंच प्रेम देशील तू खूप लकी आहेस असे सायली आता मुक्ताकडे बघत बोलते आणि त्याच वेळेस सायलीला आठवतं आणि सायली विचार करते की तू सईसाठी लग्न करतेस मुक्ता तसेच मी सुद्धा मधुभाऊसाठी लग्न केलंय इकडे आता सागर हा अर्जुनकडे बघत म्हणतो की माझं तर ठीक आहे रे अर्जुन पण तुझं काय तेव्हा अर्जुन म्हणतो माग माझं काय तर सागर म्हणतो तुझ्या डोळ्यात काय दिसतं अर्जुन म्हणतो काय तर सागर म्हणतो की ज्याचा प्रेमावर आणि लग्नावरती विश्वास नव्हता तेच प्रेम मी या डोळ्यात बघतोय तर अर्जुन हसू लागतो सागर म्हणतो की अर्जुन चक्क तू लग्न केलंय आणि तेही लव मॅरेज एकदम शॉकिंग आहे शॉकिंग तर अर्जुन हसू लागतो अर्जुन म्हणतो की प्रेम जर आलं ना त्या पाठोपाठ सुख आपोआप येत सागर प्रेमात पडल्यानंतर माणसं कमी होतात ना हे आज मला दिसला अर्जुन असे आता सागर अर्जुनला बोलतो तर अर्जुन म्हणतो की तू सुद्धा असाच प्रेमात पडला ना मग तुला कळेल सागर तर अर्जुन म्हणतो की हीच ती वेळ असती ज्यावेळेस प्रेम ही अनपेक्षितपणे आपल्याकडे धावून येतं आणि त्याच वेळेस आपण ते कॅच करायचं असतं तर आता सागर आणि अर्जुन दोघेही हसू लागतात तर आता मुक्ता आणि सागर लग्न लागण्यासाठी आता बोल्यावर चढलेले असतात आणि अंतरपाठमध्ये धरलेला असतो आणि त्याच वेळेस आता सावणी ही त्या लग्नामध्ये येते आणि लगेचच सागर आणि मुक्ता लग्न कराय करत असलेले बघून आता सावणीला मोठा धक्का बसतो आणि पुढे येत सावणी म्हणते की याचं लग्न झालंय आणि याला अकरा वर्षाचा मुलगा आहे तर आता मुक्ताची आई माधवी म्हणते की आम्हाला सगळं माहीत आहे त्यांच्याबद्दल सावनी म्हणते की हा माणूस नाही तर माणूसकीला कलंक आहे आणि हा राक्षस आहे राक्षस ते ऐकून आता मुक्ताला मोठा धक्का बसतो पण आता सईसाठी मुक्ता ही कशी सागरसोबत लग्न करते आणि सावनीकरला कशी तोंडावर आपटवते हे बघण्यासाठी आणि प्रेमाची गोष्ट मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा